भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 19 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समितीची स्थापना झाली. अनेक बैठका आणि चर्चासत्रांनंतर या समितीनं सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेनं स्वीकारला आणि तेव्हापासून 26 नोव्हेंबर हा दिवस देशात संविधान दिवस म्हणून साजरा केला जातोय. यंदाचं वर्ष हे भारतीय संविधानाच्या निर्मितीचं अमृत महोत्सवी वर्ष असल्यानं त्याला विशेष महत्त्व आहे. आजच्या संविधान दिनानिमित्त कोल्हापुरात सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. बिंदू चौकात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या प्रभात फेरीची सुरुवात करण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये मेन राजाराम कॉलेज, देशभक्त रत्नापांडा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहातील मुला मुलींसह महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महानगरपालिका, CPR मार्गे दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या फेरीची सांगता करण्यात आली. या फेरीत समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार, MIDC कार्यकारी अभियंता IA नाईक, बाळासाहेब भोसले, तात्यासाहेब कांबळे, परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष अमोल कुरणे, DG भास्कर, नामदेव कांबळे, बबन रानगे, सुशील कोलटकर, सदानंद डिगे, तसंच महानगरपालिका, पोलीस, वाहतूक नियंत्रण कक्ष, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यता विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तालुका समन्वयक सहभागी झाले होते.